ठीक आहे, या सगळ्या कॅशमेंट एरियाचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देतो. मिश्रांची आणि तुझी भेट झाली, चेहऱ्यातला रिस्पॉन्स कसा काय? चांगला आहे, काही ऑफर चांगले आहेत त्यातले. गुड. कोटेशन्स वगैरे काय बघितलीस? हो आलेत ना, बघतो मी ते. आणि हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला देतो. बोला. मी क्षमा. तुम्ही इथे काय करताय? आम्हाला टेंडर भरायचं होतं. हा, तो फॉर्म बाहेर मिळेल. तो भरलाय आम्ही ऑलरेडी. मला माझ्या काही आयडियाज डिस्कस करायच्या होत्या तुमच्याकडे. नाही, तुमचं जे काही टेंडर डिझाईन्स असतील ना, तिथे ठेवून जा. पण डिझाईन बघून तुमच्या लक्षात येणार नाही, मला एक्सप्लेन करावं लागेल ते. नाही, मला तशी काही गरज वाटत नाही. देवानं आम्हाला पण दिली आहे ते. ठेवा उगाच, तुम्ही माझा वेळ खाऊ नका. या तुम्ही. ते बाहेर क्लार्ककडे द्या. काय यार, किती वेळ येईल रे? कामासाठी गेली ना. काय झालं? तो खडूस आहे आत. कोण तो रे? आपल्याला भेटला नव्हता का तो त्या दिवशी रे नाशिकला जाताना? ती गाडी बिघडली होती तेव्हा. हो. तो ऑफिसर आहे ते? हो. कल्याणच झालं. चला निघा, चल रे. आपण त्याच्याशी बोलून बघूया ना. मी आता आत काय करून आले? चला सोडून द्या विचार, निघा. का सोडून द्यायचा विचार? आय नो माय डिझाईन्स अंजी. इज राईट. चल चल परत येऊ. माई, ए माई, इथे रे मी बागेत. माई, एक आनंदाची बातमी. काय झालं तरी काय? मुलगी बिलगी बघितलीस की काय एखादी? ओह गॉड. ए माई, त्या मुली बिलीचं राहू दे. माझी बदली झाली आपल्या गावाकडे. इथं इंद्राणीच्या खोऱ्यामध्ये आम्ही बंधारा बांधतोय. माई, ए माई, तुला आनंद नाही झाला? झाला ना. माई, अगं आता मला तुझ्यासोबत राहता येईल. आपल्या घरापासून फक्त अगदी. काय झालं माई, कसल्या विचारात पडलीस? काही नाही, दूर होतास तेच बरं होतं. म्हणजे नोकरीसाठी येणार असलास तर जागा बघायला सांग त्यांना. आपलं घर असतं ना? घर नाहीये रे ते रंगा. तिथे कोणाचं चांगलं नाही झालं. काहीतरीच काय माई. माई अगं, आता मला तुझ्यासोबत राहता येईल. मी तुझी सोबत नाहीये रंगा. तुझी सोबत तुला शोधायचे आणि माझे डोळे जिवंत असेपर्यंत ती मिळव. म्हणजे झालं. कॉन्फिडन्स, जस्ट ओव्हर कॉन्फिडन्स. तू सतत काय नेगेटिव्ह बोलत असतो? कारण समोर दिसतीये परिस्थिती. तो माणूस खडूस आहे, त्याच्या हातात सँक्शनिंग पॉवर आहे. आपण त्याची विकेट काढलेली आहे, तो का म्हणून देईल आपल्याला कॉन्ट्रॅक्ट? कारण आपली डिझाईन एक्सक्लुसिव्ह आहेत. त्याच्या मागचं आपलं जे थिंकिंग आहे ना, ते लॉजिकल आहे. कळलं?
जगामध्ये खूप आर्टिस्ट आहेत, स्वतःच्या इतकी प्रेमात नको पडूस. तू गेला होतास तिथे कुठे? अरे आणखीन कुठे? हा ते कॉन्ट्रॅक्टचे इथे टेंडर भरलेले ते ना, गेलो होतो. मग काय झालं? आपलं टेंडर रिजेक्ट झालंय. मला खात्री होतीच. काय करायचं? बघते. ओके बघतो. एक्सक्यूज मी, माझी डिझाईन रिजेक्ट का झाली? एक मिनिट, ऑफिसमध्ये ही येण्याची पद्धत नाही. माझी डिझाईन रिजेक्ट का झाली याचं एक्सप्लेनेशन हवंय मला. त्याला मी मागेल नाही. हे बघा, तुम्हाला उत्तर द्यावीच लागतील. माझी काय चूक झाली कळा नको. मला माझ्या डिझाईन वर पूर्ण विश्वास आहे. अनाठाई येतो, तुम्ही जाऊ शकता. मला कळायलाच हवं माझी काय चूक झाली आहे. हे बघा, स्वतःच्या चुकांचा अभ्यास स्वतःच्या घरी जाऊन करा. उगाच माझा वेळ खाऊ नका. मी वेळ खात नाहीये तुमचा. यू मे गो नाउ. यू ओ मी एन एक्सप्लेनेशन. एक्सक्यूज मी. काय झालं? माझी डिझाईन रिजेक्ट केली आहे त्यांनी. मला कारण कळालं. अशी कारण दिलीच पाहिजेत. तसं म्हणणं नाही. अहो, पण एक कलावंत म्हणून मला जर चार गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मला मदत करायची जबाबदारी म्हणून तरी. ओके ओके. कुठे आहे त्यांची डिझाईन? ठीक आहे, ही माझी डिझाईन. जरा बाहेर बसता. सिरांग, प्लीज कम ऑन माय टेबल. हा सर. श्रीराम, ही सगळी मी डिझाईन्स बघितली. इतकी अप्रतिम डिझाईन्स आहेत. आणि हो, मी कोटेशन सुद्धा बघितलं. अरे, लोएस्ट कोटेशन आहे सर. लोएस्ट कोटेशन आहे म्हणून आपण सँक्शन केलं पाहिजे थोडंच आहे बघ श्रीराम. आणि ह्या मुलीने जर हे केलेलं असेल तर प्रॉब्लेम आहे सर. या मुलीने केलं हाच तर प्रॉब्लेम आहे. ती मुलगी इतकी उर्मट आणि उद्धट आहे. अरे, ती उद्धट असण्याचा आपल्या कामाशी काय संबंध आहे? कसा संबंध नाही सर. अरे, ही डिझाईन मला काम करायचंय. दोन चार चांगली डिझाईन काढली म्हणजे थोडं डोकं आलं. त्या दुसऱ्या पार्टीची डिझाईन देखील चांगली आहेत आणि त्यांचं देखील कोटेशन आपल्याला काय वर्कआउट करता येतं? नाही श्रीरंग, नाही. अप्रतिम डिझाईन्स आहे ते. मला वाटतं की हे काम तू त्या मुलीला द्यावंस. नाही सर, मला आय डोंट फेवर दिस. ओके, ह्या वेळेला माझं ऐक. हे काम तिला दे आणि तिला आपल्या सगळ्या साईट्स दाखव. अँड गेट इट डन. ठीक आहे. किती वेस्ट होते रे बिअर. एक मिनिट, बिअर ही अशी वेस्ट करणं करता असते? अरे, ही काय सेलिब्रेशनची पद्धत? पण म्हणजे काय? बिअर ही केसांसाठी असते. गुड कंडिशनर. एक मिनिट, एक मिनिट. बिअर ही पिण्यासाठी असते. हे बघ माई, त्या भागाला या बंधाऱ्याची गरज होतीच. खूप मोठा भाग ओलिताखाली येणार आहे. बरंचसं काम कम्प्लीट झालंय. आता एक दोन वर्षात संपेल देखील ते. वाटलं होतं इकडे शहराकडे राहतोयस, एखादी भरेल तुझ्या मनात, आवडेल, कौतुकानं दाखवायला येशील. पण तू निघालास पुन्हा आपला तिकडेच खेड्याकडे. माई, अरे काय काय आहे काय तिकडे? हां, कशासाठी स्वीकारलीस तू ही बदली? सगळी मेलेल्या मनाची लोकं
आणि त्याच काळीच पिळवटणाऱ्या आठवणी. नाही काही काही सांगू नकोस तू मला. हे बघ, हे बघ, तू तुझ्या आईला शोधून काढ आणि तुम्ही दोघ जण राहा आपली. मला मला नकोय आता ह्या जबाबदाऱ्या सगळ्या. हे बघ माई, ऐक माझ, पुन्हा तोच वाडा, तेच सगळं काही, प्राक्तन आताच आहे रे बाबा. ए माई ए, हे बघ, अशी निराश होऊ नकोस. अगं काळ बदलतो, माणसं बदलतात, माणसाचं नशीब बदलतं. हे बघ, त्या वाड्याचं नशीब मी बदलून दाखवीन. विश्वास ठेव माझ्या. माई ए माई, हे बघ माई, ऐक माझं. से पैचअप करना पड़ेगा अपन को. तो उसमें क्या है, कर लेंगे, हम काम करने आए ना. हाँ, अपना काम करते हो ठीक है, पर तू जास्त खड़ूस है. Who cares? अरे आपन का कमी होत. अरे चला रंगा, निघायचं ना आता. माई, मी तुला म्हणलं होतं की नाही, मी जीप पाठवतो, तू घरी जा. पण नाही, तुझा हट्ट काय तर आधी इकडे यायचं, आणखी नंतर मग संध्याकाळी आपण दोघांनी एकत्र घरी जायचं. मला सोडवेणार आहे तुला. अगं पण मी रात्री घरी येणार होतो ना. मला तुला काम करताना पाहायचं होत, तुझी कामाची जागा पाहायची होती. केवढे रे हे कष्ट, किती ऊन, किती ही धूळ. मला वाटलं होतं एवढा शिकला सवरला असतो कचेरीत बसशील लिखापढी करत. काय रे हे काम, आपल्या घराण्यात तुझ्या एवढे कष्ट करणारा माणूस मी उभ्या हयातीत पाहिला नाही. मी भगीरथाचे पुत्र होत, आम्ही डोंगर फोडून पाणी आणतोय. बघ तुझी जमीन कशी हिरवीगार होती. बघ, दृष्टच काढायला हवी हो तुझी. हा बाई, निघूया आपण, शिप संपली, मला काही एक दोन गोष्टी चेक करायच्यात, जाऊया लवकर. बर, आणि हे बघ, इथे राहणार असशील तर आता लवकरात लवकर वेगळी जागा बघ, कळलं? ओमे, थांब ना, चष्मा मारला. चष्मा डोळ्या. ए दा, पळू नको. अरे ब्यूटीफुल प्लेस आहे, मस्त जागा आहे. इथे संभू टाकूया. इतका मस्त जागा यार, इथे संभू टाकूया. हा गुड आयडिया. मी कॅनव्हस पुढे लावू? नाही, कहीं भी लगा, सब कुछ अपने बाप का है. ओह गॉड, अच्छा यार, खूप सुंदर आहे ना. तो खडूस म्हणून असल्या सुंदर लागी काम करतो. अरे चलो रोक. Thank you.
वो देख आ रहे तेरा चंदू आईला हा खडूस इकडे कशाला येतोय हॅलो बघू नको नाही टोच दिया एक्सक्यूज मी तुम्ही गेस्ट हाऊसवर जाऊन राहा का प्रत्येक गोष्टीला एक्सप्लेनेशन पाहिजे काय आणि हा ही ही माझी ऑर्डर आहे असा काय आपल्याला एक एक गोष्ट सांगून निघून जातो हाऊ डेअर ही डोस देऊन गेला जायचंच नाही जाऊ दे समजतो कोणा स्वतःला हे आता त्याच्या मागणं कशाला बोलतोय उभा राहून भांडायचंच त्याच्याशी नाही होत अरे वापनचे जाऊ मी नको थांब बस नाही थांब नको नको असं जास्त चॅलेंज देते नको नको फोडून बिडून टाकशील तुला एक विचारू क्षमा आपण जेव्हा जेव्हा तुझ्या आजोबांकडे जातो ना तेव्हा तेव्हा तू इतकी इमोशनल का होतेस काय सांगू बऱ्याच गोष्टी एकत्र येतात आई बाबा आठवतात किंवा किंवा आई बाबांना आठवण्याचा प्रयत्न करत असते आई बाबा गेले ना तेव्हा धड बोलताही येत नव्हतं मला इतकी लहान होते मी आजोबांनी सांभाळलं मला आजोबा म्हणायचे तू माझा टार्झन आहेस टार्झन त्यांच्याच बरोबर वाढले जंगलात भटकत शाळा सुरू झाली आणि मी जी एकटी पडत गेले ना ते तुम्ही दोघा भेटेपर्यंत आपण तिघ जेव्हा जे जेत भेटलो ना तेव्हा खरं जाणीव झाली की घर काय असत सुख दुःख वाटून घेणं एकमेकांची वाट बघणं एकमेकांसाठी जगणं हे सगळं त्यानंतरच हो मी आजारी पडला आणि मग लक्षात आलं घर घर काय असतं आणि का असतं